नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतित्व व्यक्तित्व आणि जनकल्याणकारी योजनांवर आधारित नमो प्रदर्शनी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असणार आहे. यावेळी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डची मोफत नोंदणी आणि वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्स समिती यांच्या वतीने रिसर्च पेपर पब्लिकेशन यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत ITM SIA बिझनेस स्कूलच्या डॉक्टर संगीता तोड यांनी प्राध्यापकांना संशोधन पद्धती, संशोधनाचे प्रकार, संशोधनाचे महत्व, रिसर्च पेपर का लिहावेत, कसे लिहावेत, यासाठी विषय कसे निवडावेत आणि त्यासाठी कोणते नियम पाळावेत हे सर्व संशोधनातील बारकावे शेअर केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या अमेया यार्डमधील करमारला आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत 3 कोटी रुपये किमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. JNPA बंदरातून देश परदेशात आयात निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक ही बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अमेया यार्डमध्ये केली जाते. मालाने भरलेला कंटेनर हा ट्रेलरवर ठेवण्याचे काम हे यार्डमधील कलमारमार्फत केले जाते. या कलमारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. आगीत कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, मात्र आग विझवण्याचे साधन तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने आगीत कोट्यावधी रुपये किमतीचा कलमार भस्मसात पडला आहे. सणासुदीचे दिवस, खरेदीची लगबग आणि महिलांची दागिने घालून बाहेर पडण्याची हौस सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे आहे. म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध रहा. गळ्यातील दागिने, हातातील बॅग, मोबाईल सांभाळा आणि होणाऱ्या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे संरक्षण करून चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले आहे. या संदर्भात पनवेलमध्ये महत्वाच्या ठिकठिकाणी जनजागृती फलक उभारण्यात आले आहेत. फलकांच्या माध्यमातून सोनसाखळी चोरापासून सावध रहा. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास किंवा माहिती झाल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याशी तसेच तात्काळ फोन नंबर म्हणून 912 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लंपी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गीय आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबवण्यात येत असून प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 77,246 गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्यामराव कदम यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 1,76,775 गोवंश वर्गातील पशुधन असून आतापर्यंत 77,246 गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6,436 संशयित जनावरांची तपासणी करण्यात आली. यामधील 55 जनावरांना लंपी संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील 33 जनावरांनी लंपीवर मात केली असून 4 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जनावरांवर उपचार सुरू आहे. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल YT देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे। विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटींची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातील अंदाजे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनाकडे सादर केले होते। या नुकसानीपोटी सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे। NIA आणि ईडीने नुकतीच देशभरात विविध ठिकाणी केलेल्या संयुक्त छापेमारीमध्ये PFI या संघटनेवर मोठी कारवाई करण्यात आली। यानंतर आता CBIने ऑपरेशन गरुड अंतर्गत देशभरात क्रूज माफियांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये देशभरातून 175 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत CBI सोबत अंमली पदार्थाविरोधी विभाग आणि वेगवेगळ्या राज्यांच्या पोलीस दलांचाही समावेश होता। विशेष म्हणजे या मोहिमेत इंटरपोललाही सहभागी करण्यात आले होते। ऑपरेशन गरुड अंतर्गत तपास यंत्रणांनी देशभरात विविध ठिकाणी छापा टाकून 175 जणांना अटक केली आहे। तसेच 127 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पनवेल शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे। याअंतर्गत पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्यांना करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। या संदर्भात खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली। या बैठकीला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जगदीश खरत, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील उपस्थित होते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर केबल स्टेट ब्रिज बांधण्यात येणार आहे। हा ब्रिज भारतातील सर्वात उंच केबल स्टेट रोड ब्रिज असेल। या 132 मीटर उंच पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे। मुंबई पुणे दैनंदिन प्रवास करणारे हजारो लोक आहेत, परंतु या मार्गावर खंडाळा घाटात वाहतूक कोंडी होते। मात्र या केबल स्टेट रोड ब्रिजमुळे या दोन शहरांमधील अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा 25 मिनिटे वेळ वाचणार आहे। द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी 19 किलोमीटर आहे। या ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे। पनवेल महापालिकेच्या जनसंपर्क विभाग प्रमुख कांतीलाल पाडवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। मूळचे विहीर येथे राहणारे पाडवी यांची 1994 साली प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ कोकण प्रदेश कार्यालय 3 यांच्यामार्फत तत्कालीन पनवेल नगर परिषद लिपिकपदी निवड झाली होती। त्यानंतर महापालिका झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क विभाग, भांडार विभाग, सामान्य प्रशासन, कर वसुली, जनगणना, अभिलेख, सांख्यिकी, निवडणूक या विभागाच्या प्रमुखपदी काम केले होते। त्यांनी नगर परिषद आणि पनवेल महापालिकेची 28 वर्षे सेवा केली होती। 1 विवाहित महिलेचा अमानुष छळ आणि खून केल्याने तिचा नवरा आणि सासूला पनवेल अतिसत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। तसेच दोघांना 60,000 रुपये दंड ठोठावला आहे। सदरचे दंड नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश कोर्टाने केले आहे। पेण रावे येथील ज्योती हिरामण टावरी हिचा विवाह कासारभाट येथील निलेश म्हात्रे याच्या सोबत झाला होता। लग्न झाल्यानंतर नवरा, सासू, सासरे आणि नंदावा यांनी तिचा अमानुष छळ करून तिला जिवंत जाळून मारले आणि पसार झाले। सदरची माहिती ज्योतीचे वडील हिरामण टावरी यांना समजताच त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्ह्याची तक्रार नोंदवली। या प्रकरणी नवरा आणि सासूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। भाजपच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे। या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील CKT महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे। या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर येत्या रविवारी पनवेल तालुक्यातील मोरबे, गव्हाण आणि नेरे येथे होणार आहे। या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे।